आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सुरक्षा दलांनी रविवार सकाळपासून पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात शोध मोहीम राबवली आहे जिल्ह्यातील सुरनकोट परिसरात शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर चार जण जखमी झालेत दहशतवाद्यांनी ताफ्यातील दोन वाहनांपैकी एका वाहनाला लक्ष्य केलं आणि अंधाधुंद गोळीबार केला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार अखेरच्या टप्प्यात असल्यामुळे सर्व पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचला येत्या मंगळवारी सात तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंबेजोगे हो इथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी सभा होईल आपलं भवितव्य आणि परिवाराचं भविष्य डोळ्यांसमोर ठेवून मतदान करावं असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांना दिला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं जाहीर सभा घेतली महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांची ही पहिलीच प्रचारसभा होती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होणार आहे यासाठी राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांचे पाचशे बारा अर्ज दाखल झाले होते या अर्जांची छाननी केल्यानंतर तीनशे एक उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयानं दिली विकसित भारताच्या पायाभरणीत उच्च शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे हे ओळखूनच केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरणाला प्राधान्य दिलं आहे दोन हजार चौदापासून केंद्र सरकारनं उच्च शिक्षणाच्या पायाभरणीसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पुण्यात सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या बुद्धजयंतीनिमित्त तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाचं आयोजन दीक्षाभूमीवर करण्यात आलंय गुरुवार तेवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा दिली जाईल अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली राज्यात काल अकोला ब्रह्मपुरी चंद्रपूर अमरावती वर्धा नांदेड सोलापूर जेऊर आणि जळगाव इथे बेचाळीस ते त्रेचाळीस अंशांच्या दरम्यान कमाल तापमानाची नोंद झाली सर्वाधिक कमाल तापमान त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस मालेगाव मध्ये नोंदवण्यात आलं दरम्यान कोकणात आज रात्री समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता असून नागरिकांनी समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार